मंडळी नमस्कार। शीर्षक आपण सगळ्यांनी वाचलं असेल। मागील काही दिवसांपूर्वीच आपण या विषयाच्या अनुषंगाने एक स्वतंत्र व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती आपल्या पोस्ट केलेला आहे आणि त्या अनुषंगाने स्वतंत्रपणे सन्माननीय मानसशास्त्रज्ञ असलेल्या, समाजशास्त्राचा चांगला अभ्यास असलेल्या, एमए सायकोलॉजी केलेल्या सोनाली गुजराती यांच्याकडून आपण बऱ्यापैकी या विषयाचं नॉलेज घेण्याचा प्रयत्न केला। हा यूट्यूबवरती आपला व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर अनेक दर्शकांनी लँटन मराठीशी संपर्क केला। काही जणांनी जाहीररित्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून असेल किंवा फेसबुकवरती आपले प्रश्न उपस्थित केले आणि काही जणांनी फोन करून त्यांच्या मनातील शंका उपस्थित केल्या। आता या सगळ्या शंकांचं समाधान करण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या समवेत एक लाईव्ह चर्चा करावी आणि हा लैंगिकतेचा जो विकार आहे तो कशामुळे निर्माण होतो, त्याची लक्षणं काय आणि यातून बाहेर कसं पडावं, सगळ्यात महत्वाचं याची चर्चा करण्यासाठी आपण सन्माननीय सोनाली गुजराती यांना स्टुडिओमध्ये पाचारण केलेलं आहे। गुजराती मॅडम, आपलं मनापासून स्वागत आहे। खरं तर जाहीररित्या अशा विषयाची चर्चा करणं हेच धाडसाचं काम आहे ना। आपण ती अत्यंत संयत पद्धतीनं, अत्यंत सामोपचारानं त्या गोष्टीच्या प्रश्नांची सगळी उकल करण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे हा विकार म्हणजे काय, यातून बाहेर कसं पडायचं, या गोष्टींचं नॉलेज अनेकांना होऊ शकेल। आपण हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर अनेकांनी आपल्याकडे थेट कमेंटमध्ये प्रश्न उपस्थित केले। आपण त्या सगळ्या गोष्टींकडे जाणार आहोत आणि जे दर्शक आता पाहत आहेत या विषयाच्या अनुषंगानं आपल्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर ते प्रश्न सुद्धा तुम्ही लगेच कमेंटमध्ये उपस्थित करा। कमेंट बॉक्समधले आपले प्रश्न सुद्धा आपण या चर्चेमध्ये घेणार आहोत, त्या प्रश्नांची सुद्धा समाधानकारक उत्तरं आपण गुजराती मॅडम यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। मॅडम, एकतर लैंगिकता हा विकार आहे का, आणि असेल तर त्याची लक्षणं कोणकोणती, कसं ओळखायचं लैंगिकतेचे विकार कोण जडलाय की नाही, त्याच्या आहारी गेलाय की नाही, त्याची लक्षणं काय नक्की? जसं आपण व्यसन म्हणजे काय हे जसं आपल्याला माहिती की म्हणजे दारूचं व्यसन असेल, सिगरेटचं व्यसन असेल, पण लैंगिकतेचं व्यसन असू शकतं हे बऱ्याच लोकांना मान्य नाही किंवा माहीत नाही। तर लैंगिकतेच्या व्यसनाची लक्षणं जर आपण बघायला गेलं तर त्याच्यात पॉर्न व्हिडिओज बघणं, त्या गोष्टींबद्दल चर्चा करणं, त्या संदर्भातले जे पुस्तकं आहेत किंवा वाचन आहे ते जास्त प्रमाणात केलं जाणं, गुगल सर्च केलं जातं, त्याच्यानंतर वन नाईट स्टँड हा एक प्रकार आहे, त्याच्यानंतर वेश्येकडे जाणं, हस्तमैथून करणं हे सुद्धा त्यात येऊ शकतं, किंवा फोनद्वारे चॅटिंग करणं, त्याच्याबद्दल चर्चा करत राहणं अननोन पर्सनशी, मोस्टली ही लोक जी असतात ती अननोन पर्सनशी चर्चा करतात। आणि विकार हा लक्षात येण्यासारखा फक्त पार्टनरला कदाचित लक्षात येऊ शकतो, बरोबर, म्हणजे इतर म्हणजे आई वडील आपण म्हणतो की दारूचं व्यसन असेल तर ते जगजाहीर होते, पण हे व्यसन फक्त त्याचा पार्टनर सांगू शकतो की हे व्यसन आहे किंवा नाही। बरं, मग आता आपण मान्य केलं एक वेळ की हे व्यसन आहे, तर यातून बाहेर कसं पडायचं, त्याच्या उपचाराच्या काय पद्धती आहेत? म्हणजे तुम्ही स्वतः समाजशास्त्रज्ञ आहेत, तुमचं एम ए सायकोलॉजी झालेलं आहे, अशा अनेक केसेस आपण स्वतः हाताळलेल्या असतील, त्याचा परिणाम किती गंभीर असू शकतो, यातून बाहेर कसं पडायचं? आम्ही मोस्टली जेव्हा अशा केसेस आमच्याकडे येतात तर तेव्हा आम्ही जसं बोलली आता की पार्टनरला हे समजू शकतं, तेव्हा आपल्याला पार्टनरची मदत घेणं पण तितकंच गरजेचं असतं आणि त्यांची मदती थ्रू आम्ही सीबीटी कॉग्निटिव्ह बिहेव्हिअर थेरपी देतो। आणि कसं असतं की काउन्सिलरकडे जाणं हे अजूनही आपल्याकडे प्रशस्त मानलं जात नाही, त्याच्यामुळे आमच्याकडे येणारी संख्या खूप कमी असते। तसंच आपण म्हणतो की याच्यातनं घडणारे गुन्हे म्हणजे बलात्कार सारखे प्रकारही घडू शकतात हे लोकांना समजत नाही, त्याच्यामुळे जेव्हा असं लक्षात येतं तर तेव्हा काउन्सिलिंग घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं। मॅडम, आपल्या दर्शकांना पुन्हा एकदा विनंती आहे, आपण सगळेजण हा विषय पाहता आहात, सार्वजनिकरित्या अशा महत्वाच्या विषयावरती आपल्याकडे चर्चा करण्याची पद्धत नाही, अनेकांना याबद्दल जरा उंगळवाणं वाटू शकेल, पण हा असा आपल्या समाजातला प्रश्न आहे ज्याच्याकडे आपण दुर्लक्ष केल्यामुळे त्यातून अनेक समस्या निर्माण होत आहेत, नव्हे तर अनेकांचं कौटुंबिक आयुष्य सुद्धा पणाला लागलंय, उद्ध्वस्त झालेलं आहे। त्यामुळे हा जो प्रश्न आहे,
जो थेट आपल्या मानसिक विकाराकडे जाऊ शकतो त्या अनुषंगाने आपल्या मनामध्ये काही शंका असतील तर त्या सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये उपस्थित करा, त्या सगळ्या शंकांचं समाधान सुद्धा करण्याचा आपण प्रयत्न करूयात. मॅडम, आपल्या एक दर्शक आहेत, त्यांनी प्रश्न असा उपस्थित केला आहे की सातत्यानं फोनवरती म्हणा किंवा चॅटिंगवरती म्हणा लैंगिकतेविषयी बोलणं म्हणजे लैंगिक विकार कसं काय म्हणता येईल? कारण त्याच्यातनं आपण उत्तेजना मिळवण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यातनं आपण समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही जर ही लोक बघितली जे फोनवर चॅटिंग करतात तर ही मोस्टली अननोन पर्सन सोबत करतात, कारण आपल्या समाजात एक प्रेस्टिजचा भाग येतो. जसं आपण बोललो की हा विषय मोस्टली आपल्या समाजात बोलला जात नाही आणि मग माझी कुठेतरी नीड आहे, कुठेतरी गरज आहे आणि ती शमवण्याचा मी प्रयत्न करतो, तेव्हा तो एक माध्यम चांगला असतो त्यांच्यासाठी. म्हणून ते चॅटिंगवर प्रयत्न करत असतात आणि सतत चॅटिंग करणं, सतत चॅटिंग कंटिन्युअसली जेव्हा चॅटिंग करणं हा भाग वेगळा आणि लैंगिकतेवरती बोलणं हा भाग वेगळा. जेव्हा तुम्ही लैंगिकतेवर वारंवार प्रश्न उपस्थित करता किंवा त्याच्याविषयी बोललं जातं किंवा त्याच्याविषयी कॉमेंट केले जातं तेव्हा तो लैंगिकतेकडे वळतो. तो आता जी वेगवेगळी लक्षणं आहेत लैंगिकतेच्या विकाराची, ज्याला आपण सेक्स ऍडिक्शन असं म्हणतो, त्याच्यामध्ये पॉर्न पाहणं हे एक प्रमुख लक्षण मानलं जातं. कसं ओळखायचं हे लक्षण आपल्याला जडलंय? म्हणजे एखादा व्यक्ती सतत पॉर्न पाहतो म्हणजे त्या विकाराला बळी पडलाय का कधीतरी पाहतो म्हणून मग त्या विकाराला बळी पडलाय? कधीतरी पाहणारे हळूहळू व्यसनाकडे जातात, म्हणजे कधीतरी मी दारूचं पेट घेतो मग तो व्यसनाकडे वळतो. सेम थिंग हे असंच असतं. म्हणजे मला सांगायला आवडेल की माझा एक स्टुडंट होता तर तो ह्या सेक्स ऍडिक्शनकडे जात होता आणि ही एक चांगली गोष्ट म्हणता येईल की तो याविषयी चर्चा करायला लागला, बोलायला लागला. तर त्याला विचारलं की तुझी ही सुरुवात कशी झाली, तर त्याने सांगितलं की हे लॉकडाऊन जेव्हा होतं तेव्हा भरपूर वेळ होता माझ्याकडे आणि मग मी हळूहळू पॉर्न बघायला लागलो, मग त्याच्यानंतर मास्टरबेशनकडे मी वळालो आणि मग आता मला त्याच्याशिवाय राहता येत नाही कारण मला गर्लफ्रेंड नाही, मी माझी सेक्शुअल नीड कुठे भागवू शकत नाही. मग ह्या गोष्टी मी याच्यातून मी समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतो पण त्याचा मला आता त्रास होतोय कारण माझ्या डोक्यात त्याच्या व्यतिरिक्त दुसरे काही विचार येत नाही असं. तर हे असं सेक्स ऍडिक्शन आपल्याला ओळखता येऊ शकतं. पॉर्न पाहणाऱ्यांच्या यादीमध्ये भारतीयांचा नंबर खूप मोठ्या क्रमांकावर लागतो. पॉर्न हब नावाची जी महत्वाची वेबसाईट आहे त्याच्याकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार तर जगातला तिसऱ्या क्रमांकाचा देश भारत आहे. म्हणजे आपल्याकडे इतक्या पद्धतीनं लैंगिकतेचा विकार जडलेला आहे असं म्हणता येऊ शकेल? असं म्हणता येऊ शकणार नाही कारण कधीतरी बघणारा पण एखादा असू शकतो त्यातला. पण पॉर्न का बघितलं जातं तर मूळ हे की आपल्या घरात त्याविषयी चर्चाच होत नाही, मुलांना हवं ते नॉलेज आपण लहानपणापासून देत नाही किंवा सेक्शुअल हेल्दी रिलेशनशिप आपण डेव्हलप करू शकतो हे कधी शिकवलंच जात नाही. त्याच्यामुळे मग ते कुठून तरी घेतलेली माहिती असते, कुणीतरी रंजक रंगवून सांगितलेली स्टोरी असते, त्याच्यातनं मग हे व्यसनाकडे वळू शकतात हळूहळू. मग त्याचा इफेक्ट त्यांच्या पार्टनरवर होतो, त्यांच्या मॅरिड लाईफवर होतो, त्यांच्या पर्सनॅलिटीवरती होतो, हे लोकांच्या लक्षात येतो. काय परिणाम होऊ शकतात असं एखादं उदाहरण सांगता येऊ शकतं? नक्कीच नक्कीच. जेव्हा म्हणजे आपल्याकडे अत्याचार काही कमी होत नाही त्याच्यामुळे बरेचसे जेव्हा फॅमिली काउन्सिलिंग करते तेव्हा हे येतात की अगदी वारंवार सेक्स करणं पार्टनर सोबत वेगवेगळ्या पद्धतीने करायला लावणं किंवा काय म्हणतात त्याला सिगरेटचे चटके देणं किंवा अजून काही एखादी वस्तू त्या व्यक्तीच्या इंटरनल पार्टमध्ये इन्सर्ट करणं वगैरे हे सगळे प्रकार ते ऍडिक्शनचा ऍडिक्शनच्या एक प्रकारामध्ये ते मोडू शकतो. आता आणखी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये शाळा बंद राहिल्या त्यामुळे टीनेजर जी मुलं आहेत त्या सगळ्यांच्या हातात अँड्रॉइड मोबाईल आले आणि अँड्रॉइड मोबाईलमध्ये पालकांनी पाहिलेली हिस्ट्री असते किंवा एकच लॉग इन असतो एकाच मोबाईलवरती, त्यामुळे या टीनेजर मुलांच्या समोर नको त्या संकेतस्थळांच्या नोटिफिकेशन यायला लागले. मग मुलांनी हे पाहिलं किंवा मुलं हे पाहत आहेत असं ज्यावेळी पालकांच्या लक्षात येतं त्यावेळेला घरामध्ये तर रणकंदनच भासतो, म्हणजे काय तर भला मोठा डोंगर कोसळला घरावर. आता मग अशा परिस्थितीमध्ये पालकांनी ही परिस्थिती कशी हाताळून पुढे न्यायची, आपली मुलं याला आहारी पडू नये, आपली मुलं याला बळी जाऊ नये, काय करायला हवं पालकांनी? पहिली गोष्ट तर मला तर असं वाटेल की अगदी लहानपणापासून मुलांना गुड टच बॅड टच पासून सुरुवात करावी
आणि मग जेव्हा मुलं टीनेज मध्ये येतात तर तेव्हा याविषयी हळूहळू बोललं गेलं पाहिजे किंवा हळूहळू समजवलं गेलं पाहिजे, त्यांच्याशी याविषयी चर्चा केली पाहिजे. अगदी मुलांचा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड जर असेल तर तुम्ही बोला की तो का आवडतो, ती का आवडते, आणि आपलं जर मॅरिटल लाईफ हेल्दी असेल ना तर त्या गोष्टी आपण मुलांसोबत शेअर केल्या पाहिजे. किंवा बऱ्याचदा असं असतं की आपण म्हणतो की मुली वडिलांच्या जास्त जवळ असतात आणि मुलं आईच्या जवळ जास्त असतात, तर आईने सुद्धा हे सांगितलं पाहिजे, मुलांशी चर्चा केली पाहिजे की मला बाबांची एखादी गोष्ट आवडत नाही, का आवडत नाही ते कारणासहित जर सांगितलं तर एखादी स्त्री मॅरिड लाईफ मध्ये काय अपेक्षा ठेवते तर हे त्याला समजायला मदत होईल आणि त्याचं मॅरिड लाईफ मेबी हेल्दी होऊ शकतं. पण आता आपण असं समजूयात की काही जणांना या विकारानं ग्रास नाही, सेक्स ऍडिक्शनला आहारी गेली आहेत, बळी पडली आहेत, मग त्यातून वेगवेगळी लक्षणं त्यांची दिसून येत आहेत. काही जणांची दिशत असतील, काही जणांचे ठळकपणे जाणवत नसतील, तर यातून बाहेर कसं पडायचं? पहिली गोष्ट तर स्वतःला इच्छा पाहिजे. म्हणजे आम्ही जेव्हा सायकोलॉजिस्ट आहोत आम्ही, तर आम्ही जेव्हा एखादी केस घेतो तर आम्ही व्यक्तीला बघतो की तुला इच्छेतनं किती बाहेर यायचं, मला तर तुला काढायचंय पण तुझी इच्छा आहे का? कारण बऱ्याचदा म्हणजे आता एक केस मला सांगायला नक्की आवडेल की एक सेलिब्रिटी आहे, त्यांची केस होती माझ्याकडे. तर त्या व्यक्तीला आय थिंक 39-40 एज असेल, तर त्यांना त्याच्यातनं बाहेर निघायचंय, पण मी प्रयत्न करणार नाही, तुम्ही तुमच्या स्किल लावत बसा. बरोबर. मग असं जर असलं तर आम्ही कितीही स्किल लावले पण तुमची इच्छाच नाही त्यातनं बाहेर येण्याची, तर आम्ही तिथे काही करू शकत नाही. म्हणजे इच्छा शक्ती पहिले तुमची असायला हवी, त्याच्यानंतर आम्ही थेरपी देतो आणि त्या व्यक्तीचं माइंड जे आहे विविध ऍक्टिव्हिटीमध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून त्याच्या डोक्यात येणारे हे विचार कमी कसे होतील हा जास्त आमचा प्रयत्न असतो. आता आपल्याकडे व्यसनाचे वेगवेगळे प्रकार आहेत, म्हणजे दारूच्या व्यसनापासून ते थेट चुकीच्या पद्धतीचे ब्राऊन शुगर इथपर्यंतचे व्यसन आहे, त्या तुलनेत हे जे व्यसन आहे हे किती गंभीर आहे? हे मी तर म्हणेन खूप गंभीर आहे, कारण इथे ती व्यक्ती एकटे सफर नाही करत तर पुरा समाज सफर करत असतो. म्हणजे मी तर म्हणेन की अगदी मोठ्या स्टेज पर्यंत म्हणाल तर बलात्कार सारखे जेव्हा गुन्हे घडतात तर त्याच्या मागे पण हे एक कारण असतं, लैंगिकतेचा विकार. तर जेव्हा आपल्या लक्षात येतं, म्हणजे बऱ्याचदा समवयस्कर असतात तेव्हा आपल्याला नजर कळते, आणि जेव्हा नजर कळते तेव्हा कुणाशी तरी आपण ते बोललं पाहिजे की तू बघतो ते बरोबर नाही वाटत मला, किंवा ती अशी जाते काहीतरी गडबड वाटते मला. कुणीतरी जवळच्या व्यक्तीजवळ तुम्ही ऍटलिस्ट व्यक्त व्हा, त्याच्यानंतर ते समजेल की नेमकं त्या व्यक्तीचा प्रॉब्लेम काय. आणि मी तर नेहमी हेच सांगेन की पालकांनी मुलांशी संवाद साधला पाहिजे, म्हणजे तुम्हाला तुमचं मूल कसं आहे ते त्या व्यसनाकडे वळतं आहे का तर हे तुम्हाला कळेल, आणि तिथे तुम्ही पालक म्हणून मदत करू शकता. आणि चिडून न जाता संयमाने शांतपणे जर ते मूल हँडल केलं तर नक्की ते मूल त्याच्यातनं बाहेर येऊ शकतं. देहबोलीतून सुद्धा लक्षात येऊ शकतं की समोरचा व्यक्ती असा विकारानं ग्रासलेला आहे. अति अति असेल तेव्हा लगेच लक्षात येतं. तर मग वेगवेगळ्या व्यसनापासून दूर जाण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्र असतात किंवा काय ज्या पद्धतीचे काही औषध उपचार दिली जात असतात किंवा समुपदेशन केलं जातं, तसं अन्य व्यसनातून बाहेर येण्याचं प्रमाण आणि या विकारातून बाहेर येण्याचं प्रमाण यात काय अंतर आहे का? नक्कीच आहे सर, कारण याच्याबद्दल आपल्याकडे पहिली गोष्ट चर्चा केली जात नाही, दुसरी गोष्ट सायकोलॉजिस्टची मदत घेतली जात नाही. खूप रेअर एखादा व्यक्ती येतो की नाही आता मला आता हा त्रास होत नाही आणि मला आता याच्यातनं बाहेर निघायचं. जसं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं की माझा स्टुडंट होता तर तो मग रेग्युलर सेशन त्यांनी माझे अर्थातच फोनवरच आम्ही सेशन देत होतो, फोनवर सेशन द्यायला सुरुवात केली आणि हळूहळू तो त्यातनं बाहेर पडला. पण आम्ही जास्त प्रिफर हे करतो की फेस टू फेस सेशन झाले पाहिजे काउन्सिलिंगचे, तर ते लवकर निघायला मदत होते. आणि प्रत्येक काउन्सिलिंगमध्ये म्हणजे प्रत्येक मानसिक आजारामध्ये कुटुंबाचा हा सहभाग असलाच पाहिजे, खूप संयमाने आणि खूप शांतपणे आणि खूप पॉझिटिव्ह, तर ती व्यक्ती इझिली बाहेर निघू शकते. आपले एक दर्शक आहेत शुभम नावाचे, त्यांनी असा प्रश्न उपस्थित केलेला आहे आपल्यासमोर की मला हस्तमैथुनाची सवय सोडायची आहे, काय करायला हवं? हे किती वाटतं, म्हणजे हे बोलणं वेगळं आणि ऍक्च्युअल असणं वेगळं. म्हणजे जसं मी तुम्हाला मगाशी बोलली की माझी एक केस आहे, ते मला म्हणतात की मला बाहेर निघायचंय, हे इथून आहे का इथून आहे हा फरक आहे. जर त्यांना निघायचं असेल तर मी तर सांगेन तुम्हाला, सजेस्ट करेन की तुम्हाला ज्या गोष्टी करायला आवडतात त्याच्याकडे तुम्ही मन वळवा. म्हणजे जसं आता मला पुस्तक वाचायला आवडतं तर मग एखादं छान पुस्तक घ्यायचं, वाचण्याचा प्रयत्न करायचा, तुमच्या डोक्यात ते विचार आले तर 2 मिनिटं शांत व्हायचं,
सेल्फ इन्स्ट्रक्शन द्यायचं की नाही मला याचा विचार करायचा नाहीये, मला यातनं बाहेर निघायचं. तुमच्या सेल्फ इन्स्ट्रक्शन तुम्हाला खूप मदत होत तिथे. आणि मी तर सजेस्ट करेन की नक्की जवळपास कोणी सायकोलॉजिस्ट असेल तर त्यांची मदत घ्या. कारण आम्ही मी जरी किती जरी सांगितलं सायकोलॉजिस्ट म्हणून तरी पण रेग्युलर सेशन असणं महत्वाचं आहे, तर ते नक्की लिहू शकतो. मंडळी हा खूप महत्वाचा विषय आहे, संवेदनशील विषय आहे, जाहीरपणे कुणी बोलतही नाही. आता तुमच्यापैकी अनेकांना मी विनंती करतो की आपल्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर ते प्रश्न उपस्थित करा. मला अपेक्षित असलेल्या गोष्टीप्रमाणे जाहीररित्या प्रश्न सुद्धा येतील की नाही याच्याबद्दल शंका आहे, पण आपण काही विषयांवरती बोलायला सुरू केलं पाहिजे. आणि या सगळ्या ज्या समस्या आहेत त्या आपल्या अवतीभोवतीच नव्हे तर आपल्याशी निगडीत सुद्धा असू शकतात. त्याच्याकडे कानाडोळा केला तर कदाचित ती समस्या, तीच शंका किंवा तो प्रश्न अधिक चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मॅडम, हा जो विकार जडण्याचा काळ आहे किंवा वय म्हणूया, म्हणजे साधारणपणे व्यसनाच्या आहारी जाणाऱ्या मुलांचं प्रमाण तारुण्यात यायला लागले की मित्राच्या संगतीनं वगैरे वगैरे ते घडतं, हे व्यसन जडण्याचं काही वय असतं का ठराविक? मोस्टली टीनेज मध्ये हे व्यसन जडण्याची शक्यता असते. कारण माझ्या डोक्यात प्रश्न आहे पण मला उत्तर मिळत नाही. म्हणजे भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ह्याचं उत्तर मला पुस्तकात मिळेल, पण माझ्यात होणारे शारीरिक बदल आणि मला वाटणारं अट्रॅक्शन याची उत्तर मला लवकर मिळत नाहीत कुठून. किंवा मिळाले तर प्रत्येकाचं उत्तर वेगवेगळं, मग नेमकं उत्तर कोणतं बरोबर? आई असं म्हणते, बाबा असं म्हणतात, अजून आत्या तर वेगळंच काहीतरी बोलते, गुगल तर अजूनच तिसरं काहीतरी सांगतो, पण नेमकं काय? तर हे मला वाटतं की तिथे आपण ते बोललं गेलं पाहिजे. मी वारंवार जे पालकांवर फोकस करते, तर आपण पालक आहोत तर आपण जागरूक असलं पाहिजे. जेव्हा आपण आपल्या मुलाची काळजी घेतो ना, तर ही सर्वात मोठी गोष्ट आहे की इथे आपण काळजी घेतली गेली पाहिजे आणि आपला तिथे मुलांना सपोर्ट असला पाहिजे. म्हणजे मला सांगायला नक्की आवडेल की जेव्हा मी सेक्स एज्युकेशन, प्युबर्टी, सेक्स अडिक्शन याच्यावर जेव्हा मी सेशन घेत असते तेव्हा माझी मुलं अक्षरशः माझ्या बाजूला बसलेली असतात आणि ते ऐकतात की माझी आई काय बोलतीये, काय सांगते, आणि त्याच्यातनं त्यांना ती माहिती मिळत जाते. कधी कधी प्रश्न पण असतात त्यांचे की असं असलं तर, तसं असलं तर मग तेव्हा आम्ही बसतो आणि चर्चा करतो. म्हणजे मी माझी मुलगी, माझा मुलगा, आम्ही तिघं बसून त्याच्यावरती चर्चा करतो, उत्तर देतो प्रश्नांची. उत्सुकता जर शमवली गेली नाही किंवा उत्सुकतेपोटी निर्माण झालेल्या प्रश्नाला समाधानकारक उत्तर मिळालं नाही तर मग तो उत्सुकतेपोटी त्याचा शोध म्हणा, ते मित्रांमध्ये शोधण्याचा प्रयत्न करणार आणि मित्रांच्या चर्चेतून नको त्या गोष्टीकडे. म्हणजे अगदी नवीन लग्न झालेलं कपल जर असेल ना तर मग त्यांचे प्रश्न असतात, अरे किती वेळ झालं, मग हे का, मग किती वेळ, म्हणजे टायमिंग आणि क्वांटिटी हे विचारलं जातं. त्याच्यातनं मग जेव्हा दुसऱ्याचं लग्न होतं तेव्हा त्याला प्रश्न पडतो की अरे मग माझ्यात काही कमतरता आहे का. म्हणजे सायकोलॉजिकल वॉर, इंटरनल कॉम्प्लेक्स चालू होऊन गेलो. तर मग हे असं नको, म्हणजे जे फॅक्ट आहे त्याच्यापेक्षा पण मिर्च मसाला लावून बऱ्याच गोष्टी डिस्कस केल्या जातात, शेअर केल्या जातात, तर ते नसावं. आणि जसं आपण म्हणतो की जसं आपले शारीरिक भूक असते तशी ती लैंगिक भूक पण असते, तर तिथे प्रत्येकाची वेगळी वेगळी असते. जेव्हा ते ऍक्सेप्ट केलं पाहिजे की मी चार पोळ्या खाऊ शकते तर दुसरा दोन पोळी खाऊ शकतो, बरोबर. तर तसं ते ऍक्सेप्टन्स आपल्यात आलं पाहिजे. मंडळी, कुठल्याही विषयाला जर भिडायचं असेल तर त्याला मोकळेपणाने चर्चेत आणलं गेलं पाहिजे आणि मोकळेपणानं चर्चा केली तर अनेक प्रश्न उपचार घेण्यापूर्वीच दुरुस्त होऊ शकतात. म्हणजे आपल्याकडे शरीराला आजार जडतात, सर्दी होते, पडसं होतं, आणि शरीराच्या आजारावरती उपचार करण्यासाठी आपण डॉक्टरांकडे जायला अजिबात घाबरत नाही. शरीर जसं आजारी पडतं अगदी तसंच मन सुद्धा आजारी पडू शकतं आणि मनाच्या आजाराशीच निगडीत असलेला हा लैंगिकतेचा विकार आहे, त्यामुळे तोही उपचारानं दुरुस्त होऊ शकतो हे आपण अगोदर मान्य केलं पाहिजे आणि खुले मनानं बोललं पाहिजे. लैंगिक शिक्षण खरं तर काळाची गरज बनलेली आहे. लँटन मराठी या गोष्टीचा सातत्यानं आग्रह करत आहे की समाजामध्ये निर्माण होणाऱ्या अनेक प्रश्नाच्या मुळाशी लैंगिकतेचा विकार हा महत्वाचं कारण असू शकतं, त्यामुळे कुटुंब संस्था उद्ध्वस्त होत आहेत. त्याच सगळ्या गोष्टींवरती प्रकाश पडावा आणि आपल्याला खुलेपणानं या विषयावरती बोलण्याचं धाडस निर्माण व्हावं म्हणून सन्माननीय मानसोपचार तज्ज्ञ असलेल्या गुजराती मॅडम यांना पाचारण करून त्यांच्याकडून या विषयाचं ज्ञान घेण्याचा आपण प्रयत्न केला. आपण जाहीरपणे प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस आत्ता आपल्यामध्ये नसेल
तर किमान लँटन मराठीच्या इनबॉक्स मध्ये जरी आपण मेल टाकला किंवा मेसेज टाकला तर आपल्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर देण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करूयात. मराठीच्या एकूण सगळ्या या प्रवाहामध्ये, मराठी पत्रकारितेच्या प्रवाहामध्ये एक नवा सक्षम आणि तटस्थ पर्याय लँटन मराठीच्या माध्यमातून आम्ही निर्माण करू पाहत आहोत. आणि जिथे ज्या प्लॅटफॉर्मवरती अशा सगळ्याच विषयांची खुलेपणानं पण वस्तुनिष्ठ आणि शास्त्रीय पद्धतीनं चर्चा करण्यासाठी आपण सतत बांधील आहोत. मॅडम, आपला खूप महत्वाचा वेळ आपण दिला आणि खूप व्यवस्थित सामाजिक दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या विषयावर वैज्ञानिक पद्धतीनं आपण आमचं जे प्रबोधन केलं त्याबद्दल पुन्हा एकदा आपले मनापासून धन्यवाद. मंडळी, लँटन मराठीचं युट्यूब चॅनल जर आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करून नोटिफिकेशन मिळवायला विसरू नका. म्हणजे असे जे महत्वाचे विषय आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड करतो त्याचं नोटिफिकेशन तात्काळ आपल्या सगळ्यांच्या पर्यंत येईल. आणि या विषयाच्या अनुषंगानं आपल्या मनातील प्रश्न जे आहेत ते उपस्थित करायला विसरू नका, घाबरू नका सगळ्यात महत्वाचं, आणि संकोच तर अजिबात बाळगू नका. आपल्या मनातील विकार दूर करण्यासाठी आपणच पुढाकार घ्यायला हवा. आज इथे थांबतो. आपल्याला हा विषय आणि या विषयाच्या अनुषंगानं झालेली ही चर्चा कशी वाटते ते देखील सांगायला विसरू नका. पाहत राहा लँटन मराठी. नमस्कार मॅडम, पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद.